मनोनी शरण जावे देवासी तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे कमलवंत अनंत हे नाम जा तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका मने साक्षी आले ते केले प्रगट भवदुस्तर नदीचा विठ्ठल संगीता देव मस्तके पायावरी
या यावार करी संतांचा कर जोडी तुख ते काले आपना सर्व जमणी गणराय लवकरिया गणराया लवकर यावे सगळे सारथाला घ्यावे मनोही शरण जावे सर्व भावे देवाशी तुहार उतरील पार भवदुस्तर नदीचा प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थानी कीर्तन रूपी शय करता निवडलेला अभंग दूरच सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे माझे जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेश पर प्रकरणातील सुंदर असा अभंग विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार केला उचित गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला हा उत्सव गणेश जन्म उत्सव किंवा चतुर्थी उत्सव मला वाटतं 7-8 वर्ष झाली तेव्हा मी इथं प्रवचन केलं त्याच्यानंतर हरिभक्त पुराय केदार महाराजांनी कीर्तन करत अनेक माणसं या ठिकाणी होते आणि म्हणून या ठिकाणी चालू असलेला हा गणेश जन्म उत्सवानिमित्त एक दिवशीय या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आणि करण्यात आले या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आमचे वारकरी संप्रदायाचे एक आदरणीय वारकरण करता खऱ्या अर्थाने त्यांच्या अतोनात प्रेम आहे आता 4 दिवसापूर्वी ते धर्म मंडप त्या ठिकाणी होत होता आणि मंडपाच काम त्यांना आवडलं नाही गावाच्या करता देवाच्या करता आणि भावाच्या करता किती तरफडणारा माणूस असावं म्हणजे जागृत उदाहरण म्हणजे आमचे राजेंद्रजी कराड 4 दिवसापूर्वी त्यांनी उपोषण केलं वारकरी संघटनेच्या वतीने मी पाठिंबा दिला आम्ही आलो होतो आणि म्हणून त्यांच्या कर्मी सेवा माझ्या वाटेला आली माझं परम भाग्य समजतो त्याचबरोबर या सेवेच्या निमित्तानं सर्व या परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी आता मला सर्वांचे नाव माहित नाही पण मला वाटतं मला फोन आला होता सुभाषरावजी कुंकर
आता इथं असतील मला काही सगळ्यांचं ज्ञात नाही, जुने आमचे वारकरी ओळखीचे आहे तरी पण नावं काय सांगता यायची नाही. आणि म्हणून या ठिकाणी सर्व कुंकर मंडळी आमचे ड्रायव्हर लाईन मधले कुंकर आहेत, मग दिसले होते कुठे काय सर्व या परिसरातील सर्व लहान थोर महिला पुरुष सर्वांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो. तुम्हाला सगळ्यांचे नावं घेत बसत नाही. पीटी मास्टर सोबता विनेकरी बाबा गायक ही सर्व मंडळी आणि विशेष करून दुधात साखर पडावी या न्यायानं मला फोन आला त्यावेळेस मग सहज सांगितलं आमचे वारकरी शिक्षण संस्थेचे मुलं घेऊन येऊ का कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी. महाराज घेऊन या काय हरकत नाही. आणि म्हणून जी मुलं 7 महिन्यापूर्वी या वारकरी संस्थेमध्ये शिक्षण ज्यांनी 7 महिन्यात एवढी झाली तयार बरं का, 7 महिन्यात ही मंडळी आज गायन करतात आमच्या मुली, एक कीर्तनकार झाली. बाकीची सर्व मुलं लहान सर्व 7 महिन्यापूर्वी आमच्याकडे आली मी शिकवायला त्या ठिकाणी. आणि ही मुलं तयार झाली या वारकरी संस्थेचं ज्यांनी आयोजन केलं ते आमचे मामा सन्माननीय अरुणजी भांगरे फार मोठं योगदान त्यांचं. महामुनी अगस्ती ऋषींचा पायपंती 16 श्रीक्षेत्र अगस्ती आश्रम ते पंढरपूर या ठिकाणी जात असताना पहिल्या वर्षापासून त्यांची गाडी त्या ठिकाणी आम्हाला अंडी दिसून गेली. योगायोग त्या गाडीचं काय असेल पण त्यांच्या माध्यमात आणि बाकीच्या वारकऱ्यांच्या माध्यमात त्या ठिकाणी श्री क्षेत्र पंढरपूर क्षेत्रामध्ये अगस्ती महाराजांच्या नावानं 22 गुंठे जागा आपल्या सगळ्या वारकऱ्यांकरता त्या ठिकाणी घेतली. किती मोठं पाहिजे तुम्हाला तुमच्या आमच्या सगळ्या वारकऱ्यांसाठी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी ती कुणाची एकट्याची नाही. आणि म्हणून या गोष्टी घडत गेल्या त्याही का मतांचा फार मोठा शेअर असा वाटा होता असे आमचे अरुण बाबा भांगरे त्यांनी या संस्थेचे संस्थापक ज्यांनी ही संस्था आणि सुरू केली. खऱ्या अर्थाने या संस्थेचे अध्यापक आणि अध्यक्ष ज्यांनी 5वीला असतानापासून माझ्या बरोबर पखवत वाजवला ते आमच्या संस्थेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण चेतनजी महाराज भांगरे. वारकरी शिक्षण संस्था इगतपुरी या इगतपुरी संस्थेमध्ये शिक्षण घेतलं आणि लहानपणापासून पखवताला हात पुरत नव्हता तेव्हापासून पखवत वाजवतात. आज ही मुलं पखवताचे अनेक बोल त्यांचे तयार पखवते तयार झाले, कीर्तनकार त्यांच्या माध्यमातून तयार होतात. या महाराष्ट्राला एक वारकऱ्यांची परंपरा असावी. वारकरी संप्रदायामध्ये आता ही मुलं होणं शक्य नाही. महाराज अनेक ठिकाणी पाहतो जुने वारकरी संपले की काकडा बंद होणार, नवीन वारकरी काकडा करणार. आणि म्हणून ही संस्था ज्यांनी उभी केली मला विचारलं महाराज आपल्याला संस्था काढायची तेवढं बघा ना. मी सांगितलं संस्था काढणं सोपं आहे पण ही मुलं सांभाळणं फार अवघड आहे. आणि म्हणून आज 22-23 मुलं आहे. मुलं इथले नाही, लासलगाव काही सुंदर तालुक्यातले लांब लांबची मुलं आहेत, काही फार लांबच्या मुली, या मुली फार लांबच्या आहेत. सताना सतानेच्या मुली बघा काही इकडे इगतपुरी तालुक्यातले आहेत, काही नाशिक जिल्ह्यातले आहेत, मुलं इथले आपल्या तालुक्यातले, काही संगमनेर तालुक्यातले, अशी सगळे मुलं या ठिकाणी आणि तयार झाले. फार मोठा अभिमान आम्हाला वाटतोय. आज अनेक ठिकाणी त्यांचं नाव निघतंय. आणि म्हणून संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय हरिभक्त परायण चेतनजी महाराज भांगरे त्याचबरोबर या ठिकाणी बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ या गणेश मंदिरा परिसरातील सर्व, आता मला पूर्ण माहिती नाही पण या देवस्थानचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील त्या देवस्थानचे सर्व संचालक मंडळ सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो. तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन शिबिराला सुरुवात करतो. शरण जावे सर्व भावे निवासी, का शरण देवाला जायचे कशा करता जायचे, ज्यांचा आज जन्मदिवस साजरा होतो त्यांना शरण जायचं. खऱ्या अर्थाने गणेशजी म्हणजे सगळ्यात मोठी देवता सांगितली सगळ्या, तोही देवांचाही देव, सगळ्या देवांपेक्षा मोठी देवता आहे. तुम्ही म्हणाल गणपती कस काय, मग मला सांगा शंकर पार्वतीचा लग्न सोहळा चालू होता त्या लग्न सोहळ्यात सुद्धा गणपती होतेच ना, मग गणपती शंकराच्या अगोदर
गणपती विष्णूच्या अधुगरे गणपती ब्रह्मदेवाच्या अधुगरे सृष्टीची रचना करण्याच्या अगोदर गणपती आहे. मग शंकराच्या लग्नाचे गणपती असतील तर ते कोण आहे? सगळ्या देवांचा बाप आहे. म्हणून गणपती फार मोठा आहे. अनेक या उत्सवानिमित्त आणि हा कार्यक्रम एक दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी होतोय. म्हणून अशा देवताला शरण जा. तुकोबाराज सांगतात शरण जा, पण कोणत्या म्हणून शरण जावे? का जायचं? तर ही देवता बुद्धीची देवता आहे आणि म्हणून त्या देवतेला शरण जायचं. सर्व भावे देवाशी, एक अंगाने सर्व भाव भावना सगळं एकत्र करून त्या देवाला शरण जा. तुकोबाराज सांगतात. आणि गेल्यानंतर काय होईल? हा उतरील पार नदीच्या पलीकडे तो नेऊन घालील. अलीकडे आपण उभे आणि हा पार करून नदी पार करून आपल्याला पलीकडे नेऊन घालणारी देवता आहे. म्हणून तिच्या शरण जायचे. एवढंच नाही तर करुणावंत आहे. त्या देवाला अनेक नाव आहे. कुणी गजानन म्हणत, कुणी लंबोदर म्हणत, कुणी मोरेश्वर म्हणत. अनेक प्रकारचे नाव त्या देवतेला आहेत. म्हणून अनंत नामाचा तो देव, म्हणून त्याला शरण जायचे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझ्या साक्षीने तो प्रगट झाला. मला तो माहितीये, तो प्रगट झालाय याची साक्ष मी देतोय. म्हणून तो प्रगट झालाय आणि त्याची मी साक्षी देतोय. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे प्रतिपादित करतात हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल आज खऱ्या अर्थाने गणेश जयंती आहे. हा उत्सव फार मोठा उद्या महाराष्ट्रामध्ये चालले. भगवान पांडुरंगांचा जन्म सकाळी 12 वाजता झाला. प्रभू रामचंद्रांचा जन्म 12 वाजता. भगवान गोपाळ कृष्णांचा जन्म रात्री 12 वाजता. आणि गणपतीचं थोडं वेगळं आहे. भगवान गणेशांचा जन्म 12:45 झाला. 12:45 नाही, सकाळी नाही, दुपारी नाही, थोडस वेगळं याच्यावर. आणि त्यांचा 12:45 जन्मोत्सव साजरा झाला. सकाळी मिरवणूक झाली असेल, जन्मोत्सव झाला असेल, सगळे कार्यक्रम झाले. मला महाराजांनी सांगितलं जन्माचा अभंग या ठिकाणी घेता येणार. जन्म सकाळी होऊन गेला आणि मग या टायमाला जन्माचा अभंग घेणं योग्य नाही आणि म्हणून हा अभंग दिला. आणि म्हणून जन्म उत्सव या ठिकाणी गणपतींचा होतोय. जन्म अनेक प्रकारचे जन्म गणपतींचे. 18 पुराणांमध्ये गणपतीचं वर्णन आहे. 18 पुराण म्हणजे 18 वेगवेगळे जन्म गणपतीचे सांगितले. 21 पीठ सांगितलं गणपतीचे. 21 पीठ म्हणजे 21 अवतार. ज्या ज्या वेळेस गणपती अवतारात आले त्याच्या पुराणामध्ये त्याचा त्याचा उल्लेख केलाय. गरुड पुराणामध्ये गणपतीचा उल्लेख आहे, शिव पुराणामध्ये गणपतीचा उल्लेख आहे, अनेक पुराणांमध्ये 18 पुराणांमध्ये गणपतीचा उल्लेख आला. मग काय उल्लेख आला? जसजसा अवतार घेतला तस तस आहे. साधा सोपा सरळ एक अवतार आहे, सगळ्यांना माहिती आहे. पार्वती आई साहेब अंगुळीला जाण्याकरता राखण दाराला ठेवण्याकरता गणपती तयार केला. पार्वती आई साहेब स्नानासाठी गेल्या आणि जाताना अंगाची मळी काढली. काढून अंगाची मळी इनबनविला बळी रक्षण दरोजाला ठेविला. जुने लोक म्हणायचे काढून अंगाची मळी, ते वेगळ्या प्रकारचे याच्यात म्हणायचे. आणि म्हणून अंगाची मळी काढली, तिचा गणपती तयार केला, तो साजीवंत केला, त्याचा जीव आणला आणि तो जिवंत करून रक्षणच्या दाराला ठेवला. आणि ठेवल्यानंतर का ठेवला? का मला अंगाचा काढला? हा मळ काढल्यानंतर मी निर्मळ मनाची होईल, माझं शरीर निर्मळ होईल, सुंदर होईल, निर्मळ होईल. आणि निर्मळ मनानं मी गणपती तयार केला. मन पहिलं निर्मळ केलं पाहिजे तर देव तयार करता येतो, देव भेटतो. मग मन निर्मळ करायचे, तिनं मळ काढला अंगाचा आणि गणपती तयार केला. आणि राखण ठेवल्यानंतर भगवान शिव बाहेरून चक्कर मारून आल्यानंतर दरवाजामध्ये आल्यानंतर सांगितलं की पार्वती आई साहेबांनी सांगितलं कुणी आलं तर आतमध्ये सोडायचं नाही. गणपती दारामध्ये असताना शंकरजी समोर आले, शंकरजी आतमध्ये जायला निघाले, त्यावेळेस गणपतीला अडवलं, सांगितलं अजिबात प्रवेश मिळणार नाही. आई साहेब आंघोळ करतात, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. शंकरजी म्हणले क्रोधाची देवता आहे. शंकरजी क्रोधाची देवता आहे, पण भगवान शिवांना जर शरण गेलं तर क्रोध नाही सवतो. काम क्रोध लोभ घालून बाहेरी, हा बाहेर घालणारा म्हणजे शिव आहे. मग त्याशिवाय
आला कोणी देवता केला क्रोध आला आणि भगवान शिवांनी त्या गणपतीचं शिव उडवलं आणि उडवल्यानंतर शिव बाजूला जाऊन पडलं आणि बाजूला पडल्यानंतर गणपती त्या ठिकाणी आणि गणपती खाली पडले पार्वती आई साहेबांची अंघोळ झाली अंघोळ झाल्यानंतर पार्वतीचं आई साहेब आले पाहिलं गणपतीचं असंच झालं तिने आक्रोश केला आणि मोठमोठ्याने हंडरडा पडला का असं केलं तुम्ही तिने सांगितलं माझा गणपती जिवंत करून द्या मला पाहिजे शंकरांनी सांगितलं असं कसं होईल काय करायचं तिने सांगितलं बाकी मला माहित नाही माझा गणपती मला जिवंत करून द्या भगवान शिवानी नंदीला सांगितलं जा एखादं मुंडकं मिळते का पा गणपती गेले आणि गणपतीला जाऊन हत्तीचं मुंडकं आणलं आणि हत्तीचं मुंडकं आणून गणपतीला ते बसवलं आणि ते पुन्हा साजिवंत केलं गणपती जिवंत केला म्हणून त्या गणपतीचं नाव गजानन असं पडलं हा साधा इतिहास असा एक इतिहास जन्म उत्सवाचा आहे दुसरा एक इतिहास आहे पराशर ऋषीच्या आणि गोपी गणपतीला जन्म घेतला पराशर ऋषी मूषक नावाचं आणि उंदीर नावाचं त्याचं वाहन आहे काय वाहन झालं त्या मूषकाला शाप होता तू उंदीर ऋषी आणि उंदीर झाला मूषक उंदीर झाल्यानंतर पराशर ऋषींच्या आश्रमामध्ये त्या उंदराने आणि पिळ पाडले तो आश्रम पोखरून काढला पराशर ऋषी नाराज झाले त्यांनी सांगितलं काय करावं सारे बिळच पाडले त्या ठिकाणी सगळा आश्रम पोखरून काढलाय आपण आश्रम सोडून निघून जावा पण गणपती लहान होते गणपतीने सांगितलं बाबा काळजी करू नका आश्रम सोडू नका काळजी नका करू मी आहे शिवजी त्या ठिकाणी गणपतीचं मूषकाचं युद्ध झालं त्यामध्ये मूषकाला हार पत्करावी लागली आणि गणपतीने सांगितलं बोल तुला काय पाहिजे ते वर माग त्या मूषकाने सांगितलं तू मला काय देणार आहे मीच तुला देतो बोल तुला काय पाहिजे तू वर माग माझ्याकडे गणपतीला वर मागायला लावला त्या मूषक उंदराने त्यावेळेस गणपतीला वर मागितलं असं कर तुझं इच्छा आहेस ना तू माझं वाहन म्हणून राहा म्हणून गणपतीचं वाहन उंदराला उंदराला वाहन व्हावं लागलं त्या मूषकाला वाहन व्हावं लागलं असा इतिहास आणखी आहे अनेक पुराणांमध्ये त्यांचे वर्णन अनेक ठिकाणी आले म्हणून अशा गजाननाचं आज आगमन होते आणि झालं सकाळी त्याचं आगमन झालं जन्मन आले म्हणून अशा गणपतीला शरण जा ते कसं जा तर सर्व भावाने जा सर्व अंगाने देवाची शरणागती करायची कारण ते देवाचे फार मोठे उपकार आपल्यावर आहे त्या उपकारासाठी त्या देवाची शरणागती करा महाराज आपण त्याच्या पहिल्या चरणात सांगता Oh, my God.
كارن تي ديوان أحلانا نوردي ديلا سندراسا ديلا ديني إنغري هالباي كار بولي بولاي مكوتشين تيني تزور شناري إنغري ديلا هالديلا كار ديلا كار ديلا لانديلا بولي ديلا سكتر أبوي بتاعي ديوان جيتو باي جيتو ديلي بولي بولاي جيتو كمي ديلا باقي ما غاست كسر باي غاست بول بولاي جيتو كمي ديلا بول ما غاست كسر جيبنا غاست سكتر أبوي جيتو باي جيتو ديلا سكتر جيتو باي جيتو ديلا हातपाय कान नाक डोळे सगळे दिले शरीर सारखे दिलेले बनवणार किती चतुरे बघा सारखी माणसं बनवली नाही एक सारखी माणसं असती तर पाट्या लावा लागल्या असत्या आमच्या नंबरचा तो नंबरचा नंबर ना माणसं दोन सारखी बनवली नाही दोन माणसं सारखी असतील तर मला उठून दाखवा सारखी उंची बनवली नाही एक रक्तगट बनवला नाही सारखे स्वभाव बनवले नाही माणसं सुद्धा सारखी बनवली नाही रक्तगट सारखा बनवला किती मोठे देवाचे उपकार आहे म्हणून ते देवाची शरणागती करायची काय शरणागती करायची बनवणारा किती चतुर आहे चतुर होतो शिरोमणी गुण लावण्याची पाणी मुगुड सकळामणी धन्य तुझी विठोबा विठोबा बनवणारा किती सुंदर आहे किती चतुर आहे आणि म्हणून त्या देवाची शरणागती करायची दुसरी शरणागती करायची संतांची का करायची कारण संतांच्या शरणागतीला भगवंताचे प्राप्ती आणि प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे तेने साधती साधने तुकती नवाची बंधने म्हणून संतांची शरणागती करायची कारण ते संत आपल्याला मार्गदर्शन करतात मार्ग दाखवतात संतांच्या मार्गदर्शनामध्ये गेल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते आणि उदाहरण सांगण्यासाठी आपण जास्त वेळ घ्यायचा नाही एक तासात सेवा रोखायची कारण 8:30 वाजून गेले 9 वाजता कीर्तन सेवा रोखायची आणि म्हणून संतांची शरणागती अनेक उदाहरणं
संतांचे देण्यासारखे संत काय करतात या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर या जड जीवांचा उद्धार करतात तुम्ही कुंठवासी आणि या जगावर शरण बोलिले जी ऋषी सात भगवान संत लोकांमध्ये स्वतःहून येतात स्वतःहून जातात सारेन संत जातात ते संत स्वतःहून येतात आणि स्वतःहून जातात संतांनी जाणार नाही संतांना काही यावं लागत नाही काही त्याच्या मनावर आहे देवाला आणावं लागतं देव तसं येत नाही आणि माणसाला मात्र यावं लागतं संत या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आपल्या जड जीवनाचा उद्धार करतात मार्ग दाखवतात म्हणून अनेक उदाहरणं संतांची देण्यासाठी एक उदाहरण होईल एक साधू महात्मा फिरत 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 गावामध्ये आले त्या ठिकाणी आलाय त्या गावामध्ये कुटुंब होत चार माणसांचं एक मुलगा मुलगी आणि आई आणि वडील चार माणसांचं कुटुंब होत त्या मुलीला जुन्या काळचा रोग झाला डोक्याला ती खमते व्हायची जुन्या काळचे तो रोग ऐसा ऐसा रोग झाला त्याच्यातून पू वाहू लागला आणि पू वाहू लागल्यानंतर त्या मुलीला घराच्या बाहेर ठेवलं आणि बाहेर ठेवल्यानंतर अनेक तो रोग जरा विस्तृत झाला जास्त आणि त्याच्यातून पू यायला लागला म्हणून दुर्गंधी यायला लागली त्या मुलीला त्या घरातल्या आई वडिलांनी गावाच्या बाहेर शेतामध्ये एक झोपडी बांधून दिली एक कोपी बांधून दिली त्या कोपीमध्ये त्या मुलीला ठेवलं आणि ठेवल्यानंतर जन्मदाती आई रोज त्या मुलीला भाकर घेऊन जायची भाकराचे लांबे पुसून वाढायचे जवळ त्या मुलीच्या कुणी जात नव्हतं एक साधू वाटला त्या गावात आला गावात आल्यानंतर ही वार्ता त्या साधूला कळाली आणि साधूला कळाल्यानंतर त्या साधूने सांगितलं त्या संतांनी सांगितलं मला ती मुलगी कुठे दाखवा पण एक उपाय करा गावातले कुत्रे गोळा करा आणि कुत्रे गोळा करून त्या मुलीपर्यंत न्या त्या कुत्र्यांनी जर त्या मुलीची जखम चाटली तर पूर्णपणे बरी होईल पण कुत्रे गावातले गोळा केले त्या कोपीजवळ नेले त्या मुलीच्या जवळ ती काय कुत्रे जायना शेवटी पुन्हा त्या साधूला सांगितलं त्या संतांना सांगितलं महाराज काही पण झालं नाही कुत्रे जवळ जातंय साधूने सांगितलं असं करा कुठे ती मुलगी मला दाखवा आणि साधू त्या जागेवर उठले ज्या ठिकाणी ती मुलगी त्या कोपीमध्ये ठेवलेली होती त्या ठिकाणी ते साधू बातमी गेले आणि गेल्यानंतर त्या कोपीच्या जवळ गेले त्या मुलीला चावू लागली कुणी तरी येतंय तिने लागून हात मारली कोपीतून हात मारली कोण आहे त्यावेळेस महाराजांनी सांगितलं मी आलो त्या मुलीने सांगितलं तांडा बाबा पुढे येऊ नका त्या मुलीने सांगितलं बाबा तुम्ही पुढे येऊ नका संतांनी सांगितलं थांब मुली मी आलोय काळजी करतो नाही बाबा पुढे येऊ नका त्या माझ्या कर्मामध्ये या गोष्टी असाव्या ज्या दिवशी माझा जन्म झाला तेव्हापासून आई वडिलांची मी लाडकी होते लाडके असताना आई बापांनी मला कडे खांद्यावर खेळवलं माझा लाड केला बाबा पण मला छोटस दुखणं झालं साई असं दुखणं झालं आणि त्या दुखण्यानं बाबा मला या रानामध्ये अंधारामध्ये मला कुंपी बांधून त्या कुंपीत मला ठेवले बाबा एवढंच नाही बाबा जो माझा पाठचा भाऊ माझ्या पाठीवर आलाय तो भाऊ सुद्धा माझ्या जवळ येत नाही बाबा ज्या जन्मदात्या बापानं मला जन्म दिला तो बाप सुद्धा माझ्या जवळ येत नाही एवढंच नाही बाबा ज्या आईनं मला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये माझं ओझं वागवलं ती आई सुद्धा माझ्या जवळ येत नाही बाबा तुम्ही जवळ येऊ नका त्या साधूने सांगितलं महात्म्याने सांगितलं थांब पुढे काळजी करू नको त्या पूर्वीच्या डोळ्यात आसरू आले आणि नंतर रडता ती पूर्वी म्हणते बाबा बाबा थांबा पुढे येऊ नका बाबा ज्या आईनं मला जन्म दिला ना ती माझी आई सुद्धा बाबा जेवण घेऊन आल्यानंतर भाकर घेऊन आल्यानंतर बाबा अशी फेकून वाढते हो फेकून वाढते माझी जन्मदाती आई माझ्या जवळ येत नाही बाबा तुम्ही माझ्या जवळ येऊ नका तुम्ही माझ्या जवळ येऊ नका साधूने सांगितलं मुली काळजी करू नको ते साधू महात्मा जवळ या मुलीच्या जवळ गेल्यानंतर ती जखम पाहिली आणि त्या महात्म्यानं ती जखम आपल्या जिभीनं चाटली पूर्णपणे चाटल्यानंतर ती जखम पूर्णपणे बरी झाली आणि ती मुलगी एक साधुत्वाला गेली एक संत पदाला गेली देवाच्या जवळ गेली म्हणून संतांचे फार मोठे उपकार आहे म्हणूनच
ولكن يجب ان يكون هناك افضل من اجل 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 ان يكون هناك افضل من
दात्रीचे निफाडची निफाडची सुंदर गायन करतात सगळंच मुली करतात तुहा उतरी लकार भवदुस्तर नदीचा काय करील देव तर तो तुहा उतरील पार तो सगळा पार सगळा शिल भाग उतरून टाकेल आणि काय करील तर पैतृकावरी कसा मी पण त्याची शरणागती केल्यानंतर माणसं पैतृकाला जातात या होडीमध्ये आणि अनेक माणसं एकत्र चालली होडी होती नाव होती त्या नावेमध्ये अनेक माणसं एकत्र बसली आणि एकत्र बसल्यानंतर उडी मध्यभागी गेली वादळ सुटलं वारा सुटला आणि त्या ठिकाणी ती उडी बुडायला लागली बुडायला लागल्यानंतर त्याच्यातले काही देवता काही माणसं अनेक अनेक देवांची नावं घेऊन अनेकांचा दावा करायला लागले कोणी शंकराचा दावा करायला लागले शंकरची दावा कोणी ब्रह्माचा दावा करायला लागले कोणी विष्णूचा दावा करायला लागले अनेक प्रकारच्या देवतांचे ते दावे करायला लागले पण एकही देव धावून झाला केला शेवटी त्याच देवतेने वाचलं म्हणून तो हा उतरील पार गणपतीच्या आणि शरणागती करा निश्चित होत्या आणि याच्यातून आपल्याला तो पार उतरील तर बैल केला ज्ञानेश्वर राहणार नाही म्हणून महाराज म्हणतात तो हा उतरील पार भवदुस्तरचा आणि अशा देवाला अनेक नाव आहे कोणी लंबोदर म्हणत कोणी गजानन म्हणत कोणी मोरेश्वर म्हणत अनेक प्रकारच्या देवत्या देवतांची नाव आहे अनंत रूपे अनेक नावाने अनेक रूप त्याचे सांगितलेत अनेक नाव सांगितलेत अनेक देवता सांगितल्या सगळ्या देवांचा अवतार म्हणजे गणपती विष्णूचा अवतार म्हणजे गणपतीचा अवतार ब्रह्माचा अवतार म्हणजे गणपतीचा अवतार आहे सगळ्या देवांचा बाप म्हणजे गणपती आहे शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आलाय म्हणून गणेश ही देवता सगळ्यात श्रेष्ठ सांगितली तो अनेक नावाने ओळखला जातो अनेक रूपांनी त्याचं ओळखलं जात देवाला पाहू लागतो पण तो पाहायचा आहे कसा आहे अनेक नावाने अनेक रूपाने तो प्रगट झालेला देवता त्याला पाहू लागतो अनेक रूप आहे त्याचे नाम तुझे नाम तुझे नाम Oh
نعم تجري نعم 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 أستحقني بيلو شانو كولي ديني سانجيتا أنا كولدا سانجيتا هندري شندري ديوته كاي بوجي تي بوجي كيتي أنا ديوا سانجيتا فن ديوا صلاة بري كاس ناو هيس تي منجي نمولا غن بتي ماولي سارزا كلام نمولي ماولي سطر غني شان سمرن كرتا أوم نمو جاتيا هيد بتي باتيا لغنى صلاة 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 أنا أقول لك 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 أنا आणि पुन्हा परती गायचे तेवढ्या मध्ये रडण्याचा आवाज आला एक वारकरी एक साधू वारकरी अंध होता आणि तो वारकरी स्नानासाठी त्या गंगेवर गेला होता आणि त्या वारकऱ्याचा रडण्याचा आवाज त्या द्रौपदीने ऐकला तिचे शिष्य म्हणायचे आई साहेब चला थांबायचं नाही कारण या अरण्यामध्ये या नदीवर रात्रीची वेळ आहे एखादा मायावी राक्षस सुद्धा आवाज देईल तो रडण्यासारखं करील आणि आपल्याला धरील म्हणून आपण थांबायचं नाही चला द्रौपदीने सांगितलं असं मला रडण्याचा आवाज कुणीतरी वारकऱ्याचा येतो पदाशीने सांगितलं जाणार नाही आपण चला द्रौपदीने सांगितलं असं जाणार नाही मला वारकऱ्याचा आवाज येतोय एका साधूचा आवाज येतोय म्हणून द्रौपदीने हात मारली कोण आहे हात मारल्यानंतर समोरून आवाज आला ताई 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 तीन वेळा आवाज आला मी एक अंध आहे अंध आहे मी वारकरी आहे एक साधू आहे स्नानासाठी या गंगेवर आलो होतोय स्नान करीत असताना माझ्या कमरेची लंगोटी आणि पाण्यामध्ये निघून गेली आणि मी नग्न अवस्थेत त्या पाण्यामध्ये मला दुसरा कपडा सुद्धा अंग झाकण्यासाठी नाही म्हणून मला रडू येते थंडी वाजते द्रौपदीने सांगितलं दादा बघा सख्या नात्यापेक्षा मानलेलं नातं किती जवळीकीचं असतं सांगितलं दादा तुम्हाला तीन वेळे स्थायी पडता दादा माझे जो दुसरा काही कपडा नाही पण माझी साडी पाडून तुला एखादा कपडा काढून देऊ का त्याने सांगितलं चालेल
द्रौपदी रंगावरचा दुपरीला जुना साडी खाली घेतली एक कपडा काढला फडका काढलं आणि ते त्या वारकऱ्याने आंधळा वारकऱ्याने फेकलं पण त्या आंधळामध्ये तो आंधळा होता त्याच्या हाताला लागलं नाही ते वाहून गेलं आणि वाहून गेल्यानंतर त्या आंधळा वारकऱ्याने सांगितलं ताई हातामध्ये आलं नाही पुन्हा द्रौपदीला दादा काळजी करू नको द्रौपदीला तो पटका फाडला हातात घेतला गंगेमध्ये प्रवेश केला सांगितलं दादा मी तुझी बहीण आहे मी जवळ येते ना हातातून तुझ्या हातात येते दासीने सांगितलं हात लाव मला आधार दे दासीने आधार दिला आणि त्या गंगेमध्ये द्रौपदीने प्रवेश केला आणि त्या आंधळ्याच्या हातामध्ये तो पटका दिला त्या आंधळ्या वारकऱ्याने तो पटका घेतला आणि पटका घेतल्यानंतर त्या वारकऱ्याने तो पटका हातामध्ये घेतला आणि त्या गंगेमध्ये उभा राहिला तो पटका हातामध्ये धरून असं वर धरून उभा केला आणि सांगितलं हे भगवंता ऐक देवा माझ्या ताईवर कधी जर प्रसंग आला माझ्या ताईवर जर कोणता दुःखाचा प्रसंग ओढवला तर हे देवा या पटक्याला जेवढे आडवे धागे जेवढे उभे धागे तेवढ्या धाग्यात इतके कपडे माझ्या ताईला पुरव तेच घडलं ज्यावेळी तुझ्या संग द्रौपदीच वस्त्र हरण केले त्यावेळेला द्रौपदी आई साहेबांनी भगवंताचा दावा केला आणि त्यांनी शरणागती केली कोटे गुंतलासी असं भाऊ बहिणीचं नातं असतं म्हणून देवाची शरणागती करायची अनेक उदाहरणं सांगण्यासारखे आई वडिलांची शरणागती मला सांगायची आई वडिलांच्या शरणागतीला भगवंताची प्राप्ती होते भगवंत जवळ घेते अनेक उदाहरणं सांगण्यासारखे आमच्या चोखोबरायांचं उदाहरण किती शिवा शास्त्रीची चव आमच्या चोखोबरायांच्या पत्नीने केली शहराला घेते चोखोबरायांच्या वडिलांचा नियम होता पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारकरी होती पंढरीची वारकरी ती अधिकारी पंढरीची वारी करायचे बाबांचं वय झालं आणि वय झाल्यानंतर चोखोबांना हात मारली चोखोबांना जवळ हात मारली चोखोबा माझं वय झालं नाही पण एक कर ना चोखोबा ही माझी परंपरा तू चालव मी सगळं काय तुझ्याकडे देतो माझी परंपरा तू चालव वारीची परंपरा चालव माझ्या बलिदानाची निराशी गाते
आणि परंपरा सुरू झाली. बाबांचं वय झालं, शरीर जीर्ण झालं. आणि शरीर जीर्ण झालं असताना एक दिवस चोखोबरायांच्या वडिलांना आणि सी झाली, संगत झाली. मला चोखोबरायांच्या वडिलांचं आणि झालंय. बाजूवर बाबा बसलेले होते, बाबांनी हात मारली, चोखा हे चोखा. आणि इकडे चोखोबराय जवळ गेले, विचारलं बाबा काय काय झालं बाबा. त्यावेळी चोखोबरायांच्या वडिलांनी सांगितलं, चोखा माझं शरीर भरलंय रे, माझी कंबर भरली, जरा तेवढी भरून काढत होता. चोखोबरायांनी आपल्या वडिलांना विचारलं, दगडावर ठेवलंय आणि दगडावर ठेवल्यानंतर हाताने धोका धरलाय आणि कंबर धुवायची आहे, पण एका हाताने धोका धरलाय, एका हाताने धुवायचं कसं, पाणी टाकायचं कसं, म्हणून हात मारली स्वराबाईला. सोयरा इकडे ये. सोयराबाई जवळ आल्या, हे बरोबर नको. आणि जवळ आल्यानंतर सुखुबरायांनी सांगितलं, असं कर ना, माझ्या बाबांची मी कंबर धरतो, फक्त मला पाण्याच्या तांब्या भरून दे, मी कंबर धरतो. सुखुबाईंनी डोकं आपल्या जवळ धरलं, एका हाताला धरलं, तांब्या भरून घेतला, पण एका हातात डोकं एका हातात तांब्या भरायचं कसं. सोयराबाईच्या लक्षात आलं आणि सोयराबाईंनी सांगितलं, ऐकलं का मी काय म्हणतो, माझं ऐकत का, मामाजींची कंबर मी धुऊ का. चोखोबरायांच्या डोळ्यात पाणी आलं आणि चोखोबांनी सांगितलं, सोयरा अगं बाबाची कंबर फक्त पत्नी धुवू शकते किंवा मुलगा धुवू शकतो किंवा मुलगी धुवू शकते, तीनच माणसं धुवू शकतात, चौथं माणूस धुतो माझे वडील आणि तुमचे वडील सारखे व्हायचे, माझ्या वडिलांच्या आणि वयाचे माझे सासरे, तुमचे वडील काय माझे वडील काय, मी भुकलेलं चालत. चोखोबरायांच्या डोळ्यात पाणी आलं आणि चोखोबा म्हणतात, सोयरा तू धुवायला गेल्यानंतर बाबा धुवून देणार नाही. बांगड्याचा आवाजही सोयराबाईंनी बांगड्या पाठीमागे केल्या आणि आपल्या सासऱ्याची कंबर धुली. धुतल्यानंतर पट्टा घातला, धोतर घातलं आणि बाजारवर आणून ठेवलं. आणून ठेवल्यानंतर बराच वेळ झाला आणि बऱ्याच वेळानं कन्न जाणं त्या बाबांच्या काय डोक्यात आला असावा, त्याने हात मारली, चोखोबा इकडे ये. चोखोबर आहे आणि आपल्या वडिलांच्या जवळ बसलो. शरीर जीर्ण झालं होत आणि त्यावेळेस चोखोबरांना त्यांचे वडील सांगतात, चोखा मी आता जाणार आहे, माझा भरोसा नाही मी कधी जाईल. सोनेला हात मारली, सोयरा इकडे. सोयराबाई जवळ आले आणि बाजूच्या खाली बसल्या. सासऱ्यावर बसले, मुलगा चोखोबा त्यांच्या शेजारी बसले, सोयराबाई बाजूच्या खाली बसल्या आणि बसल्यानंतर म्हणतात, मामाजी कशासाठी मी बोललं. त्यावेळी चोखोबरायांच्या वडिलांनी आपल्या सुनेच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, सोयरा सासऱ्यांना आशीर्वाद दिला. त्या ठिकाणी चोखोबरायांचे वडील गेले आणि गेल्यानंतर बऱ्याच दिवसाने फक्त सोयराबाई आणि चोखोबा होते. गरोदर अवस्थेमध्ये सोयराबाई होत्या, प्रसंगाला डिलिव्हरीसाठी कुणीच नाही, म्हणून सोयराबाईनं सहज आठवण झाली. मामाजींनी सांगितलं होतं, देवाचा धावा कर, देव तुझ्यासाठी नक्की धावली, म्हणून सोयराबाईंनी धावा सुरू केला आणि तो धावा देवाचा सुरू केल्यानंतर देवाला काळजी पडली आणि देव धावत ठेवून खाली उतरला. स्वतः जगाचा बालक आणि सोयराबाईंच्या धावासमोर आला.
दारा समोर आल्यानंतर भगवंताने सर्व वैला विचारले काय काम आहे सर्वांनी सांगितलं तुला कोणी बोलवलं कशासाठी आला तू तुला कोणी बोलवलं साधे वेशामध्ये देव आले होते ओळखू आले देव घराच्या पाठीमागे गेले आणि पाठीमागे गेल्यानंतर एकदा दगडावर बसून भगवंत विचार करतात ही हातात मारते आणि जवळ आल्यावर काम सांगत नाही मग भांडकर काय पुन्हा देव उठेवर जाऊन उभे राहिले पुन्हा सोयाबाईंनी धावा केला आणि त्या भगवंताचं चिंतन केल्यानंतर धावा केल्यानंतर भगवंताला काळजी वाटते आता जायचं कसं भगवंत उठेवरून खाली उतरले आणि रुक्मिणीला बोलवले आणि रुक्मिणीला सांगितलं हे रुक्मिणी इकडे ये कर मला हिरवी साडी दे हिरवा झंपर दे कपडे दे हिरवी साडी देऊ नसला लोकं नसताय हातामध्ये बांगड्या घातल्या आणि एका म्हातारीचं स्वरूप घेऊन देव चोखोबांच्या दारासमोर गेला आणि दारासमोर गेल्यानंतर आवाज दिला काय आवाज दिला वैनी उघडा दार तुकोबाची बहीण झाला सारंगर वहिनी उघडा दार हाका मारी चोकोबाच्या दारात गेले त्याने स्वतः भगवंत हाका मारली वहिनी वर्ष तुम्ही दार उघडा आणि दार उघडल्यानंतर चोकोबांच्या पत्नीच बाळंतपण स्वतः भगवंतानं करावा आणि केल्यानंतर तिला आठवलं माझ्या सासरेने मला आशीर्वाद दिला होता माझ्या सासरेची मी कंबर धुली तर त्याचा आशीर्वाद स्वतः भगवंतानं माझी डिलिव्हरी करावा माझं बाळंतपण करावा इतका मोठा फायदा आई वडिलांच्या शरणागतीनं आई वडिलांचं केल्यानंतर सासू सासऱ्यांचं केल्यानंतर मिळतो म्हणून त्या देवाची शरणागती करायची आणि अशा देवाला आनंद नाम आहे आनंद त्याचे उपाय नाराज आपण त्याच्या तिसऱ्या चरणात सांगतात Oh,
अनेक नामांनी त्याचा उल्लेख झाला आणि शिवाजी महाराज म्हणतात की असा देव मी स्वतः माझ्या साक्षीने मी त्याला प्रकट केले मला माहिती आहे आणि म्हणून मी त्या देवाला प्रकट केलं मान दाबवल्याचे शिवाजी चरण झाले साक्षी आणि केले केले प्रगट असा भगवान परमात्मा
माझा साक्षीने तो प्रगट झाला पण तो अनंत रूपे अनंत विषय अनंत रूपाने झाला अनंत नावाने तो प्रगट झाला अशी ती गणपती देवता प्रगट झाली आणि म्हणून एकदा मोठे प्रेमाने त्या भगवंताचे मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी त्वा उतरिल पार भव विस्तर मनसा या तुकोबाराच्या अभंगासंदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असंच असल असं नाही. जे बरोबर असत ते माझ्या सद्गुरूचं, जे चुकीचं असत ते माझ्या वाणीचा दोष. आणि म्हणून जाता जाता पुन्हा एकदा महाराजांनी सांगितलं गणपती जन्माचा अभंग घ्या. पण मानलं महाराज पाऊणे एकला जन्मोत्सव साजरा झाला आणि झाल्यानंतर संध्याकाळी जन्माचा अभंग घेण्यापेक्षा आपण वेगळं घेऊ आणि वर्णन गणपतींचं करू. आणि म्हणून त्यानुसार गणपतींचं वर्णन केलं. पुन्हा एकदा या सर्व मंडळाचं, सर्व कार्यकर्ते मंडळी, आता मला सगळ्यांचं नावं माहीत नाही, क्षमा असावी. आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो. भूत विभूती Hare Krishna Hare Krishna 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 Hare Hare
खुशखबर खुशखबर खुशखबर, आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हलिंग बॅग, लेडीज बॅग, ट्रॉली बॅग, ट्रेकिंग बॅग, ऑफिस बॅग, जेंट्स वॉलेट, लेडीज वॉलेट, या आणि यापेक्षा अधिक स्टायलिश बॅगचे अद्ययावत शोरूम म्हणजेच वैशाली बॅग हाऊस। आपल्या व्यक्तिमत्वाला आम्ही बनवणार अधिक रुबाबदार। त्वरा करा, प्रत्येक बॅगच्या खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट, तसेच बक्षीसही जिंकण्याची सुवर्ण संधी। एक वेळ अवश्य भेट द्या आणि खरेदी करा मनपसंत बॅगा। आपल्या मनातील बॅग हाऊस म्हणजेच वैशाली बॅग हाऊस। आमचा पत्ता, मोठी वैशाली नगर पंचायत रोड अकोले, प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली अमित रासने।